असते, तुम्हाला ताक अगदी सोप्या पद्धतीनं मटण शिकवते. बघा काय काय लागते आणि कसं करायचं. कारण किलोभर मटण घेतलंय, मीठ हळा मीठ आणि हळद चवीप्रमाणे टाका, तुम्हाला जसं लागते तसं लावून घ्या. अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट ही पण टाकायची. टमाटर खोबरा किस आणि 3-4 बारीक कांदे भाजून घेतले, हे मिक्सरमधनं काढायचे. गरम करायला ठेवा, कारण गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला. बघा मिक्सरमध्ये ते सगळा मसाला टाकला, 2-3-4 कांदे भाजून घेतलेले, टमाटर बी भाजून घ्यायचं तेल टाकून, जरा कांदा खोबरं असंच भाजून घ्यायचं तव्यावर. माझ्याकडे खोबरा किस आहे, हे सगळं आता मिक्सरमधनं काढते बारीक करून. तुला बरं का गरम होऊ द्या भांडं चांगलं, पाणी वाटतं बघा हे धुतलेलं. पहिलं कुकरमध्ये करायचं कधी पण मटण, चांगलं शिजतं, वेळ बी वाचतो. तेल वाता तुम्हाला किती लागतंय अंदाजे, जरा थोडं जास्तच वाटायचं किंचित. चमचमीत जरा मस्त भाजी होती आणि तर्री पण लागते ना भाजीला, म्हणून झालं. आता मटण टाकायचं, वापलून घेऊया मटण. थांब, मटणाला मीठ हळद लावून घेतले, अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट. तुमचं मटण किती आहे त्याच्या अंदाजानुसार मी करावं का हे टाकून घेते मी ह्यात, कारण एका हाताने मला प्रॉब्लेम होतो शूटिंग करायला. कुकरमध्ये मटण टाकलंय, त्याला वापलून घ्यायचं वरनं खालनावर दोन्हीकडनं करून, झाकण झाकून कुकरचं ते झाकण झाकून आहे ना असं, तुम्हाला खालनावरनं वापलून घ्यायचं आहे एकदा दोनदा खालीवर करून. पण त्याच्या आधी एक सांगते, गरम मसाला कुठला पण टाका काय. आता हा माझ्याकडं ह्याच आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, हा टाकून खालीवर करून घ्या. विकी वापरून घेतलं, अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते. आता हे झालं का, आता मटणाची आमटी म्हणल्यावर जरा झणझणीत तिखट झाली पाहिजे. हे आपलं सोलापुरी तिखट, आणि तुमच्याकडे नसेल तर तुमचं घरातलं कुठलं बी टाका साठवणीचा मसाला, साठवणीतलं काळं तिखट टाका कुठलं बी, ही जरा चांगलं ही करून घेऊया. नाही का ह्याला तो तेल सुटू देऊया, असं रटरट रटरट शिजू द्यायचं, चांगलं असं तेल सुटू द्यायचं. हे बघा टाकायची ग्रेव्ही, अडकली पाहिजे ग्रेव्ही. काय ही ग्रेव्ही म्हणजे खोबरं कांदा पेस्ट आहे, बाकी काय नाही. गरम पाणी घ्यायचं, गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला. हे मिक्सरचं भांड आहे बघा, ह्यात ग्रेव्ही केलेली, ही सगळं धुवून आता ह्या कुकरमध्ये टाकते. चांगलं रटारटा ही व्हायला लागेल, जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं ही करा तुम्ही, पाणी टाका. डायरेक्ट रस्ताच तयार होते मटणाचा. आता ही जसं उकळल तसं ह्याला अजून मस्त कलर येत आहे बघा भाजीला आपल्या. किती पातळ झाली, किती तुम्हाला पातळ करायचे त्याच्यानुसार करा. मला एवढं बाद झालं कंटिन्युटी, नाही का एवढा पातळपणा बाद झाला, लई पण नको अजून आटून ह्यातलं हे होते. तो पण लावायचं आहे, तरी पण आपलं तुम्हाला जर मीठ अंदाजेने मीठ टाका अजून कमी जास्तीला. आता घेऊया आमटी, झाली आपली रस्सा तयार झाला आहे. तयार म्हणजे आता शिजवून घ्यायचं आहे डायरेक्ट, शिजायला टाकूया आता मटण. हे डायरेक्ट पद्धत तुम्हाला दाखवली मटण बनवायची, मिनटं शिजू द्यायचं. आता मी मंद आचेवर शिजवते, कारण माहिती आहे तुम्हाला भरपूर पाणी टाकलं आहे मी, कुकर भरला आहे माझा, कुकर डेंजर आहे बदा बदा यायचं. मंद ह्याच्यावर 1-20 मिनटं शिजवते, नाही शिजलं तरी आणखीन चेक करून तुम्ही 5 मिनटं जास्त शिजवू शकता इकडं तिकडं. बारीक आचेवर आहे ना, फास्टमध्ये पण तुम्ही 20 मिनटात काढू शकता. ही बारीक आचेवर करायला लागली मी. आता रस्सा तयार झाला आहे, त्यात ही टाकूया कोथिंबीर. मटणाचा रस्सा चांगला आहे बघा मटण, हे तुम्हाला असं दिसतंय पण लय तिखट आहे, हे तिखट झालेलं आहे. आणि जर तुम्हाला अजून तर्री वगैरे पाहिजे असेल तर एका साईडला तेल घ्या, काळं तिकट त्यात टाका, तसं पण बनवू शकता तुम्ही. वरणं टाकलं तरी चालतं ह्याच्यावरनं, अजून असले कुकर असलं शिजलंय मटण लगेच शिजतं असलं कुकर असलं की. रेडी झाली मटण, आता आज काही चपातीच खाणार आहे. संध्याकाळी भाकरी करते आता, चपाती बरोबर खाते रस्सा. त्यावर खाऊन दाखल्याशिवाय चांगलं वाटत नाही ना, मटण खाते मटण छान आहे, एकदम लय दिवसात मग खायला लागली.